नमस्कार आयच्या समाजात समाजाचे एक जबाबदार घटक असा हाची जाणविका प्रत्येकाक आसप खूप गरजेचे आम्ही केली लहान चूक मुखार वचून ताचे भयंकर स्वरूप कितले भयंकर येता हाची प्रचिती ह्या आमकां प्रत्येक आयल्या आसतलीच हय हांव उलयतां कोरोना अर्थातच कोविड नायन्टीन ह्या पॅन्डामीक विषयी ह्या संसर्गात आज पुराय संभर खवदळ घाला आणि प्रत्येक जण ह्या संसर्गापासून सादूर प्रत्येक प्रतेकजण यत्न करतात एक गजाल आमकां सदांच बरी आमी आम्ही जागतिक विचार करतात त्यांना भारताचो जेव्हा विचार करता त्यांना भारतात सर्वायवल रेट जी आसा ती एकसश्ट टक्क्या वयर आसा जी हेर प्रगत देशा परस आसा आमच्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शना मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार नेटान पावलां मारत आसा आणि हंगासर आमच्या गोय राज्यात आमच्या गोय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत तितक्याच तळमळीन तितक्याच नेटान हा कार्य करता हेतू एकूच की व सत्सर्ग हंगाच्या पैस वचप खऱ्यांच जे मी ह्या समाजात वावुरता त्यांना प्रत्येकाची एक जपसालदारकी की सरकार जे जे निर्णय घेता त्या निर्णयाची अंमलबजावणी करपाक जाय सरकारचं सांगा जाय सरकार जी मार्गदर्शक तत्वं आमकां घालून त्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही मुखार जाय अश्यो जायत्यो गजाली प्रत्येकाच्या आसतल्योच आनी आणि सगळ्यो गजाली सगळ्यो आणि सुटाव्यो करपा करत आमच्या मदीं आज खास आम्ही आपयल्या आमच्या गोय राज्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत सर कार्य तुमकां तुमक्या मयमोगाचा योकार हो नमस्कार सगळ्यांत पहिली सर, सर एकूच ल्हानसो प्रश्न हे आणि कितले दीस आम्ही जेव्हा कोरोना व्हायरसच्या विषयी उलय कोरोना हो नवीन व्हायरस असा फक्त भारत देशात न्ही तर जगाच्या फाटीचेर आम्ही हा फा रिसर्च सुरू असा आणि पासून क्रिएट झाले दुस कोविड नाईन्टीन बद्दल नवीन वॅक्सिनेशन योपर अजूनही रिसर्च सुरू असा भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र नरे नरे मोदीजी हाजेर आमच्या हंगासले सगळे सायंटिस्ट त्यांना खूप मोठ्या नेटान प्रयत्न असा आणि ते म्हणतात असे की त्यांचं प्रयत्न चालला ऑगस्ट पर्यंत खरी हे व्हायरसाचं सुगाव लागतो असो एक प्रयत्न सुरू असा पण मला दिसता सध्याची स्थिती पळत जर मला दिसता फुडले स महिने तरी मला दिसता अशाच पद्धतीत आमकना व्हायरसापासून वाचपा खातीर मास्क वापरप सोशल डिस्टन्सिंग पाळप ह्यो सगळ्यो गजाली आमच्या बरोबर हे अत्यंत गरजेचे असा आणि आमका त्याच एक स्थितीतल्या भर तरी अशाच पद्धतीत फुडे वयचे पडतं अच्छा दोत तुम्ही म्हटले की आमका आणि मुखार स महिने सध्याच्या स्थितीत आम्ही सध्या गोयचा विचार करत जाल्यार गोयंत सध्या पॉझिटिव्ह केसीस वाढत असा आणि तितल्योच आमका रिवा म्हणजे रिकवरी जायत असा ही एक बरी गजाल पण सध्याच्या तुलनेत गोयात आशिले इन्फ्रास्ट्रक्चर गोयात आशिल्ली मेन पॉवर इतर साधन सुविधा हाच्या संदर्भात थोडेशे आमकां सांगत आम्ही जर पळत जर आमचा रिकवारी रेट मोर दॅन फिफ्टी पर्सेंट असत म्हणजे दिसाक जरी शंभर पेशंट्स वाढले जे आमचे पन्नासापेक्षा चढ पेशंट हे तातूंतल्यान रिकव्हरी जाता आम्ही डे बाय डे आमकां कंटेनमेंट झोन मायक्रो कंटेनमेंट झोन डिक्लेअर करचे पडटा आणि डे बाय डे पेशंटाची संख्या वाढता बट हा सगळ्याचो जरी विचार केला असत जर आमचे आम्ही एस्टाब्लीश केले कोविड हॉस्पिटल ताका लागून असलेले आमची लॅब सेंटर कोविड टेस्टिंग लॅब सेंटर्स कोविड केअर सेंटर्स आताच्या घडीक आमच्याकडे कोविड हॉस्पिटलात टू फिफ्टी बेड्स अवलेबल असतात म्हणजे कितल्याही पद्धतीन जर सिमटोमेटीक पेशंट्स झाले जी कोविड हॉस्पिटलात त्यांना ॲडमिट करू शकता कोविड केअर सेंटरची फेसिलिटीज आम्ही कालूच आमची दीड हजारांचे पावली असा आणि कदाचित हजे जर पेशंट्स वाढले जर ते आणि बॅकअप एक वन थाऊजंड बेड तो बॅकअप दरला म्हणजे अडीच पर्यंत जरी पेशंट झाले जर त्याचा डायरेक्ट बॅकअप सुरू असा अच्छा हा व्यतिरिक्त आम्ही म्हणणे की ही जर आम्ही काळजी घेतले असत जर प्रत्येक मनशा मनशाचेर डिपेंड असा बरोबर त्या आमकां कंटेनमेंट झोन जायना ओके लोकांनीच काळजी घेवची पडटली जाल्यारूच हाजेर कंट्रोल शकता बरोबर दोतोर तुम्ही जेव्हा कोविड हॉस्पिटलचा उल्लेख करतात गोयात जायत्यो सुविधा असतात पण सरकाराचो असो आनी विचार असा की कोविड हॉस्पिटलाची संख्या आणि वाडोवची मुखार आमकां जर गरज लागली ज्यारुच कोविड हॉस्पिटल हे आणि एक एडिशनल नॉर्थ अदरवायज दुसरे कडेन खंय खैतरी सुरू करचें पडतं बट ताजो बॅकअप जो असा त्याचा प्लॅन बी हो रेडी आता आत्ता फक्त आमी डिक्लेअर करूंक ना कारण आत्ताच्या घडीक आमच्याकडे सिमटॉमेटीक पेशंट्स असा तांकां कोविड हॉस्पिटलचे आत्ता जे मडगाव आमचे आय हॉस्पिटल आसा ते सफिशियंट असा कारण त्या पद्धतीत जर सिमटॉमेटीक लागले आमकां कोविड हॉस्पिटलांत शिफ्ट करचो पडटा अच्छा दोतर तुम्ही म्हटले की हो जो सत्सर्ग असा तो आणि कितलेशेच महिने मुखार वतलो ह्या किणाक जे आमचे असा त्यांच्यानी अशी मनाची तयारी जाय की त्यांची लाईफस्टाईल त्यांच्यानी चेंज करपाक जाय जाल्यार जा 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 कशी चेंज करपाक जाय हय आमकां लायफस्टायल ही बदलचीच पडटली म्हणजे आम्ही घरांतल्यान भायर सरता असताना आम्ही मास्क घातला काय ना हे कन्फर्म करत बरोबर आज डेली हांव सुद्धा सकाळी भायर सरता असताना कन्फर्म म्हणजे म्हाजो मास्क घालूनच बाहेर सरता सेनिटाझरची बॉटल्स गाडन ही कंपलसरी असतात आणि विशेष करून सोशल डिस्टन्सिंग mm -hmm. ज्याचे पालन विशेष करून करताना दिसना आमचा गोयकार आयजूय खंयसर बाजारात गेलो नुस्तें दिसले आणि किती घेतले जर एकमेकां ते उभे रावता म्हाका दिसता आम्ही खंयसरूच आम, मननीय पंतप्रधान परत परत सांगता की, दो गंज की दूरी। आमका पास दोन की धुरी म्हणजेच आमकां जवळपास दोन मिटराच्या डिस्टन्सांचे कमीत कमी तरी उभे खातीर एकमेकां तेवून न उभे रावप एकमेकांक हँडशेक न करप हजाली आम्हाला सांभाळचं पडतो हे जर आम्ही प्रिकॉशन्स घेतले जाल्यार ह्या व्हायरस आमच्यापासून पयस रावपाक शकता बरोबर मदींच मधीच तुम्ही डिसिजन घेतले की जो मास्क घालना ताचेर, खर ताचेर कसे तरी तिथे शासन जाय असो तुम्ही मधीच एक निर्णय घेतिल्लो आयू आम्ही पळयता जेव्हा बाजारात लोक वता जाण हांव नको कित्याक लागून पण मास्क यूज करिना डिस्टन्सिंग मेंटेन करीना हाचेर कडक पावलं किया सरकार घेना कशे सरकार जर कडक पावलां लागले ला म्हटले की कडक पावला लागले उचलली आम्ही आयजूय बी म्हणजे लॉ करपा खातीर जवळपास पन्नास पेक्षा चढ लोकांक मास्क वापरना म्हणून फाईन दिल्या आणि हंड्रेड आम्ही फाईन घेता ओके सोशल डिस्टन्सिंग सांभाळना म्हणून पुलीस खैतरी येऊन लाठी चार्जू करता तापयताय व थोडा वेळ त्यांना पोलिसांनी वरता पण शेवटी आमच्या गोयकारांना कळपूक सोशल डिस्टन्सिंग असत मास्क वापरप ओके हे कंपल्सरी असं आताच्या घडी आणि ना व्हायरस म्हणतात की दुसऱ्यांक देऊ शकता तो व्हायरस तुम्ही घरा घेऊन वचू शकता तुमच्या आजूबाजूचा आशिल् कोणतरी कोरोनाचा जर पेशंट असतात आम्ही मास्क तो दुसऱ्या खातीर नी तर आपल्या खातीर आणि आपल्या फेमिली खातीर हे आपल्या पहिली लक्षात जाय आणि लॉ एनफोर्समेंट करपाक सरकाराक भाग पाडचे नी तर त्यांच्यानी स्वतःहून त्याची काळजी घेऊची असं म्हाका दिसतं अच्छा जेव्हा आम्ही शिक्षणाचा विचार करतात शिक्षण संदर्भात जेव्हा गजाली करतात परिक्षा जेदे वेळार येतात ते विद्यार्थी जावं पालक जावं आणि हेर ताका विरोध करता तुमकां दिसता दोतोर की हो जो काळ असा सध्या सत्सर्गाचो काळ असा ह्या काळात परीक्षा घेवप योग्य जातले शेवटी आम्ही सगळ्यो परीक्षा जशो म्हणटा फक्त बोर्ड एग्जाम्स आणि फायनल एग्जाम जर जाल्यार ज्यो एक्झाम्स पॉस्पॉन्ड तितल्यो एग्जाम्स आमी पॉस्टपॉर्न केल्यो बरोबर टेन्थ स्टँडर्डाच्या एग्जामीचेर तर लोक दिसता कोर्टानही केले मला कळना हे कियाक करता म्हणून म्हणजे खरे म्हणजे अशा कोविडाच्या परिस्थितीत आणि पॅन्डेमिकच्या स्थितीत कोणीच राजकारण करचे नाही बोर्डा एक्झाम्स ह भरग्यांचे फ्युचर ठरोपे एक्झाम असतात आणि सारसार म्हणजे बोर्ड असतो डिपार्टमेंट असं आणि शैक्षणिक तज्ज्ञ ह्यांच्याकडे डिसईड करूनच इट इज नॉट अ पॉलिटिकल डिसिजन इट इज अ एड्युकेशनच्या बाबतीत घेतलेला डिसिजन थारून डिसिजन निर्णय घेतलेला असा तिकच खात दहावीची एक्झाम असतली बारावीची एक्झामी असतली पॉलिटेक्निकाची फायनल एक्झाम्स असतली किंवा थर्ड इयर युनिव्हर्सिटी लेवलाची लास्ट इयरची एक्झाम असेल हिस त्यांचे फ्युचर डिसईड करतात त्यानुसार ते त्यांना त्यांची ते एक्झाम घेऊन हे गरजेचे असा म्हणून शेवटी गव्हर्मेंटान असले किंवा युनिव्हर्सिटी असतं ह्या बाबतीत निर्णय घेतलेला असा काही जणांना फक्त एग्जामी दिवपच ना म्हणून कोणाक तरी धरून खरीक्षा नाका हे म्हणपाक लागलेले असतात अच्छा दोतर जे आम्ही सामाजिक दृष्ट्या विचार करतात ते सध्या सगळीकडे बसीस सुरू झालं असे दिष्टी पडत की काही जाण थोड्या बसींनी आ, सोशल डिस्टन्सिंग पाळना प्रवासी चड मोठ्या प्रमाणात घेतले वता हाचेर सरकारची नदर असेल हे तरी आळाबंद दिसना हय सुरुवातीच्या स्टेजीत जेव्हा सगळ्यो बसी सुरू झालो ना ख तरी गर्दी करून एकच बसीन वचप ओके हो प्रकार खूप मोठ्या प्रमाणात जाता आणि एक एकदा मास्क लोक दिसून येतले त्याच्या उपरात मोठ्या प्रमाणात कदंबा आणि प्रायव्हेट बसिंनी या बाबतीत सपोर्ट केला आणि आता हो प्रकार खूपसो कमी झाला बट माझी रिक्वेस्ट असा जे का आम्ही म्हणतात की गर्दी करून एखाद्या खाच्या बसीत व्हि जरी म्हणतात बेगीन पवपार पवार पण ताज्यापेक्षा महत्वाचे असा की आम्हाला कोरोना व्हायरसापासून पैस जाय हे लोकांनी याद दोर गरजेचे असं लोकांनी सादर जर जेव्हा तुम्ही बसीत चढटात त्यांना तुमचे आरोग्य कितले महत्वचे असेल हे तुम्ही प्रत्येकात त्याच बरोबर कसे असं आमका खबर ना की कोरोना व्हायरस व कोणा मनशापासून आपल्याकडे येतो किंवा बरेचशे फावटी आज सगळेजण जण असतात कोणाकूच कोरोना व्हायरस झाला हो फुडल्या मनशाक कळना तो किती ना जोर येना म्हणून तर म्हणजे असिमटोमेटीक पेशंट्स हे म्हणजे व्हायरसिटी ट्रान्समिट करता आपल्यापासून पर्यंत व्हायरस पावता तो खूप फावटी असं आरोप केला वता की सरकारान बॉर्डर सगळं ओपन केल्यो थोडशो एसेंशियल वस्तू एसेंशियल कमोडिटीज हाडपाक सरकारन त्यांना बॉर्डर्स ओपन इत पर्यंत योग्य अशें असे खूप म्हणणें आसा पूण ह्यो बॉर्डर्स ओपन कारणान भायले जायते लोक गोयंत सर्रासपणा येतात आणि हे दुयेंत अधिक फोफावला असो एक लोकांचे म्हणणें आसा त्या संदर्भात तुमचे मत ही एक आमी आम्ही घेवपाक जाय आम्ही जेव्हा बॉर्डर सील आम्ही एसेंशियल गुड्स घेताले ते ड्रायव्हर ड्रायवर पॉझिटिव्ह म्हणजे एक गाडी गुजरातच्या मुंबईच्या आशिली त्या आम्ही ट्रीट केले त्या बाकीच्या कंटेनमेंट झोन आम्ही फर्स्ट कंटेनमेंट झोन मांगूर हिल जो डिक्लेर केला थंसर खबर असा आम्ही हिस्ट्री काढपास गेले त्यांना खैतरी त्या ड्रायव्हरा ड्रायव्हराकडल्यान पहिला त्याच्या फॅमिलीत कोरोना व्हायरस पवलो आणि त्या मांगूर हिलच्या कंटेनमेंट झोना उपरांत डे बाय डे करता करता सबन मांगूर इन्फेक्टेड झाले वास्को झाले आणि मांगूर लिंक केसीस हेल्थ स्टाफ असतो किंवा पोलीस स्टाफ असतो सगळीकडे मेळपासल म्हणून आम्ही असे म्हणू शकना की राज्याचं बॉर्डर जर सील केल्य जर तरी वो कंट्रोल जातलो ना राज्यात येऊपी तसे पोक वचत जर एटी लोक हे गोयकार असले जा जावते सी फेरर जावते स्टँडर्ड इंडियन जे गोयाभ म्हणजे बाकीच्या स्टेटीत आशिल्ले बाकीच्या फॉरेन कंट्रीन आशिले हे सगळे भाव त्यां परत जाय ताच्या येले त्या खातून गोयचो म्हणजे बाय रोड असतले बाय रेल असतले किंवा बाय प्लेन किंवा बाय शीप म्हणजे बाय पोर्ट असतले ह्या सगळ्या लोकांक गोयंत परत एकदा घेवप गरजेचे आश्ले जसे हांगासले लोक आपल्या राज्यात गेले ह्या राज्यातल्या आम्ही गोयकारांना आमच्याच भावांक परत एकदा घेवप हे साजिक असले अच्छा दोतोर फाटल्या एक पंधरा दिसून एक तुमचे वाक्य खूप प्रचलित झाले सोशल मिडिया जर धूम घातलेली तुम्ही भियोपची हो गरज ना असे झाले की सोशल मिडियाचे सगळे फामाद झाले तसेच विरोधकांनी थोडासा बोवाळ घालला तुमका नेमके त्या वाक्याच्या माध्यमातल्यान किदे म्हणपाचे आशिल्ले हे आमच्या आयकुप्यांक कोणी पळोप्यांक कोणी बरोबर असा हावे म्हटलं की हाँ। हाँ। तुम्ही भिवपाची गरज ना बरोबर कोरोना व्हायरसा पासून जर आम्ही भियोन रावले आणि घरान जर रावले असत तर सगळे इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी आणि सगळे ऍक्टिव्हिटी बंद असतात त्या खातीर आम्ही भियोन वचूंक जायना आमका सामोरे वचपाक जाय आमका फुडे वचपाक जाय आणि त्या खातीर आम्ही म्हणता की मास्क वापर सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंग सगळ्यो गजाली कारण शेवटी इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी जर चालू जायना जाल्यार ही आर्थिक गती जी आसा ही फुडें हो वचूंक शकना म्हणून तर म्हाका दिसता आम्ही न भियेता हाका सामोरे वचप गरजेचें असा आमची इम्युनिटी त्याच्याबद्दल वाढव रोग प्रतिकारक शक्ती जी असा ही जाय लागूनच आम्ही जसे म्हणतात की प्राणायाम असतले योगा असतले इम्युनिटी बुस्टर डोस असतो जे आयुष डिपार्टमेंटाच्या वतीने दिला आम्ही राज्यात ते बी डिस्ट्रीब्यूट करपाक सुरू केला आणि ज्याची इम्युनिटी बरी असा त्या खरोखरच जरी व्हायरस झाला जे फक्त सात दिसांच्या भीतर खैतरी तो रिकवर जाता आणि परत घराव बऱ्याचशा जणांना पॉझिटिव्ह पेशंट बट सिम्पटम्स बटा ना ना दिसूकना जोर ना खोकली फक्त कशा असा तो संपर्कात आयला म्हणून त्याने टेस्ट केला बट तो म्हटलं आपण पॉझिटिव्ह आयला खरं बट आपल्याला चुकून सुद्धा जोर येऊ ना तकली चुकूंना काय कसलीच लक्षणं दिसू बरोबर म्हणून तर म्हणजे आम्ही समके भियोन वचूक ज आणि भियन घरात राहून जाऊचे ना म्हणून कदा म्हणून तो तुम्ही भियून वचू नका व स्टेटमेंट जो असा प्रत्येक माझ्या प्रेस कॉन्फरन्सातून वय बरोबर एक्चुअली uh, तातून खूप पॉझिटिव्ह एनर्जी आशिल्ले uh, दोतोर आम्ही हालीच्या तेपार वर्तमानपत्र जो टीव्ही जे सगळ्या माध्यमातल्या ऐकता की कंटेनमेंट झोन कंटेनमेंट झोन बफर झोन नेमके हे कंटेनमेंट झोन बफर झोन जाहीर करपा फाटल्यान सरकाराचो किती उद्देश आणि किंवा प्रक्रिया असते म्हणजे कशें कित्याक लागून ते जाहीर करता आम्हाला जेव्हा एखाद्या वाड्याचे एखाद्या पंचायत किंवा म्युन्सिपाल्टीच्या वार्डात एक एक घरात किंवा दोन घरांनी आमका पॉझिटिव्ह पेशंट लागले दोन तीन घरांनी आमचा भंय असता कारण ज्या जाग्यावर पर्टिक्युलरली जर दाट घरं असत एकत्र रित्या जातात अजूनही आद। संवय एकामेकाच्या घरात वचपाची किती ना किती कारणाच्या निमित्तानं त्या खातीर त्या परिसरातल्या घरांन बी म्हणजे कोरोना व्हायरसाचा फैलाव झाला असतो हे लक्षात घेऊन एकदर आम्ही मायक्रो कंटेनमेंट झोन किंवा कंटेनमेंट झोन ती घरां स्पेसिफिक करता आणि त्या सायडितले रोड सगळे ब्लॉक करतात आमचो स्पेशली मामलेदार ओ पी आय आणि आमचो हेल्थ ऑफिसर हे वचून इन्स्पेक्ट करता आणि वाटेतले रोड्स हे सील ठरयता आणि कलेक्टराकडे धाडटा आणि कलेक्टर तो कंटेनमेंट झोन म्हणून डिक्लेअर करता okay. त्याच्या उपरांत द लास्ट केस आल्या उपरांत जे थंयसरली लास्ट पॉझिटिव्ह केस केना येतात त्याच्या उपरांचे चौदा दिसले okay. तो कंटेनमेंट झोन मेंटेन करता कारण त्याचा अर्थ की हंगर येवपी पॉझिटिव्ह केसीस बंद हाजो हा अर्थ आसा ओके आणि बफर जॉन ताज्या सैडिक परिसरात असलेली काही घरां आम्ही कंटेनमेंट झोन डिक्लेअर केला असत जर त्याच्या दोन बेटरात येऊपी बफर झोन एकदा आम्ही टेस्टिंग कंप्लीट केले काय बफर झोन काढा आणि कंटेनमेंट झोन मेंटेन करता। अच्छा बेसिकली दोन्ही झोन म्हणतात बफर झोन आणि कंटेनमेंट झोन हे सरकाराचे फायद्याचे नसतात तर थंय रावपी लोकांच्या फायद्याचे असतात हे लोकांनी जाणा जाणून जाय कोविडा खातीर सगळे जे करता ते आम्ही लोकांच्याच फायद्या खात मुळात कोरोना व्हायरस प्रसार जवचो नाही कोरोना व्हायरस लोकांपर्यंत पावचो नाही म्हणून तो कंटेनमेंट झोन बफर झोन असतो क्वारंटाईन असले टेस्टिंग जे स्ट्रिक्टली आणि ह्या लागून लोकांना त्रासूय जाता मला मान्य असं पडटा की बऱ्याच जणांना तरी लायनीन रावन थ्रोड स्वॅप काढा पडा स्वतः घरात पडटा आता कंटेनमेंट झोनांचे बऱ्याच जणांचे फोन येतात आम्ही दहा दिस झाले घरांना आता तरी सोड न हे बी असा बट आम्ही थोडेशे त्रास हे सहन करचे पडले कारण शेवटी आम्ही हे सगळे करता आपल्या खातिर आपल्या फॅमिली खातिर आणि आपल्या लोकां खात डॉक्टर right, या दोन दिसा पेपर समजा पळत जे प्लाझ्मा थॅरपी हो एक नवीन कॉन्सेप्ट एक्चुअली तो मुंबई वगैरे बाकी शहरांनी असा असण प्लाझ्मा थॅरपी म्हणजे नेमके किती तितूर कोरोना व्हायरसचा स्पेसिफिक ट्रीटमेंट म्हणजे आमचे डॉक्टर एडविन गोम्सचे इंचार्ज आशिले ताच्या उपरून डॉक्टर सुनंदा आंबोणकर म्हणजे जी रुटीन मेडिसनल ट्रीटमेंट जी, जी कोरोना व्हायरसा खात्री जे इन्फेक्शन जे निमोनिया डेव्हलप जाता आणि निमोनिया डेव्हलप झाल्या उपरांत त्याला कदाचित ऑक्सिजन लागतं पहिली okay. ऑक्सिजन दिवचं पडा ताच्या उपरांत वेंटिलेटरचे दोडचं okay. पडा आता mm -hmm. ही नवीन ट्रीटमेंट काल आमची एम्सच्या डॉक्टरांच्या बरोबर आमच्या डॉक्टरांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली आणि ऍडव्हान्स ट्रीटमेंट एम्सात किती दिली की ताज्या खाती लागपी न्यू मेडिसिन्स हे आम्ही का काल मागला की आज मग आज सांचे पर्यंत रेमिडियोज आमच्याकडे ते आजपर्यंत काही व्हाल जी आज पावतल्यो आणि आम्हाला जे जग, जे एमरजंसी लागतात तो पेशंटा खाती ते आम्ही वापरही करतले त्याखी कोणी चिंता करण्याची गरज ना कोण सांगता की मेडिसिन ना आपण हाडपाक आणि पैसे ट्रेट सफिशियंट फंड्स आसा आणि सगळ्या बाबतीत सरकार सगळ्या गोष्टीची काळजी घेता आता उरता उरलो प्लाझ्मा थेरपी दीस इज अ न्यू ट्रीटमेंट ब्लडात ब्लड काढले व म्हणजे जो पेशंट रिकवर जाता आफ्टर फिफ्टीन डेज दोन विकांच्या दो उपरांत त्या पेशंटाक आफयता ताजे ब्लड काढून ताजो प्लाझ्मा सेपरेट केला वता आणि प्लाझ्मा सेपरेट करून तो जो वेंटिलेटरचे पेशंट असा म्हणजे जो सिरियस पेशंट असा त्याचा प्लाझ्मा जो असा पूश करता म्हणजे प्लाझ्मा ताका थ्रू वेन हो प्लाझ्मा दिलो वता म्हणजे अफेरोसिस जे मशीन असा वीच इज अ प्लाझ्मा सेपरेटर्स ते मशीन डायरेक्टली ब्लड काडटा आसतना फक्त प्लाज्मा सेपरेट काढून घेता डेट इज अ न्यू ओके आता ह्या खातिर बी आमकां मशीन आम्ही मागयलां म्हणजे दोन ते तीन दिसा भितर मशीनूय पावता आणि तेका एक्सपर्ट जो टेक्निशियन आणि आमका जो एम डी जो डॉक्टर्स जाय mm. त्याच्या जा खातीर तोय बी आम्ही म्हणजे एक टेक्निशियन इज कमिंग फ्रॉम पुना आणि डॉक्टर इज स्पेशली कमींग फ्रॉम द दिल्ली म्हणजे आम्ही त्या ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे अपॉइंटमेंट दिता स्पेशली ही ट्रीटमेंट गोयातल्या पेशंटांक मेळची हांवें आणि हेल्थ मिनिस्टर ह्या दोगांयनी डिसायड केला आणि पयर आमच्या मिटिंगेच्या हे डिसयडूय झाले आणि विदीन एट डेज फुडल्या विका भितर प्लाझ्मा थेरपी ट्रिटमेंट पर्यंत फक्त मुंबई असतं दिल्ली एम्स ओके okay. आणि केरळ गव्हर्नमेंट यांच्यानी सुरू केला ते ट्रीटमेंट आम्ही ओके दोतर तुम्ही उल्लेख केला जे क्युअर्ड पेशंट झाले असतात त्यांचे प्लाझ्मा घे त्यांना त्यांची मान्यता घेऊची पडतली सो त्यांची पेशंट समजा ते प्लाझ्मा दिवपाक तयार फक्त प्लाझ्मा बरोबर असा जे पेशंट्स तयार असा त्यांचा प्लाझ्मा घेऊन शक्य जातो आतापर्यंत ज्यांच्याकडे आम्ही संपर्क केला असं जवळपास ना म्हटले जर एक पन्नास साठ पेशंट विलिंगली तयार झाले आपण दुसऱ्या पेशंटा खाती प्लाझ्मा दिवपाक तयार असा बांकडे उलयल्या उपरात ते रेडी जातले हा आम्हाला खात्री असा कारण बऱ्याच पेशंटाच्या संपर्कात आम्ही त्यांच्यानी सांगल्या वी आर रेडी ओके आम्ही जो पहिलीच म्हटले की गोत सध्या थोडश्या केसी वाढटात तिथली रिकवरी आमची स्पीड खूप बरी असा पण जेव्हा भारताचा विचार करत जे भारतात सध्या एकसष्ट टक्क्या वेळ सर्वायवल रेट असा जी खंयच्या हेर देशाच्या तुलनेत खूप बरी असा त्या संदर्भात तुमचे मत आम्ही जणा जाऊ सोदतात आम्ही कंपेरिजन बेस्ट ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर हे भारत देशात दे अवेलेबल असा आणि मान्य पंतप्रधान मोदीजीं जे जी पहिले स्टेप्स घेतले लागून जो इन्फ्रास्ट्रक्चर आशिल्लो तो इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या राज्यांनी रेडी केला आणि त्याकात लागून आज म्हणजे टेस्टिंग खूप मोठ्या प्रमाणात जाता आणि सिमटोमॅटिक पेशंट्स हे त्या पद्धतीने ट्रीट जाता okay. आणि द बेस्ट ऑफ द ट्रीटमेंट वीच इज अवेलेबल इन इंडिया ओके दोतर एक दोन चार तुम्ही एक डिसिजन घेतले की ज्या ज्या वाढारातले थळावे आमदार असा मंत्री असा त्यांच्यानी बसका घेऊन लोकल थरांचे बसका घेऊन जे प्रिपेर्डन असा जे करोना संदर्भात जे चलला त्याचा आढावा तुम्ही सूचना केली त्याच्या फाटल्यान तुमचे किती मोटिव्ह असा मुळात बाराय तालुक्यांनी हातून मोठ्या प्रमाणात अवेरनस जावप गरजेचे असले आज आमचा डेप्युटी कलेक्टर तो इंचार्ज किंवा पी आय हेल्थ ऑफिसर हे आपल्या लेवलाचे ले काम करताले बट ती मेसेज सगळ्या लोकांपर्यंत वैतली असत जर रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करत गरजेचे असले okay. बाराय तालुक्यांनी आम आमचे सगळे मंत्री त्या त्या आमदारांना आफयले थर त्यांनी डेप्युटी कलेक्टर पी आय डीवयस पी इवन दो द एस पी आणि हेल्थ ऑफिसर ह्या सगळ्यांच्या बरोबर पुराय तालुक्याचा निहाळ म्हणजे तुझ्या तालुक्यात कितले पॉझिटिव्ह असा तुझ्या तालुक्यात क्वारंटाईन सेंटर केला काय किंवा तुझ्या तालुक्यात कोविड सेंटर असा काय किंवा तुमच्याकडे कंटेनमेंट झोन कितले असा तुमच्याकडे थ्रोट स्वॅब खं काढले तुम्ही टेस्टिंग खं करता रिपोर्ट कसे येतात कदाचित कसे असं दिस इज अ न्यू पॅन्डेमीक ह्या पॅन्डेमिक स्थितीतल्या पूर्ण निहाळ म्हणजे सेंट्रली हा डेली निहाळ हा घेता बरोबर पण हे घेता असताना खैतरी जेव्हा कळले की कोविड हॉस्पिटलात कोविड केअर सेंटरात जेवण लेट पावले असू शकता थंसले जेवण टायमार पावले बट थं दिवपी एटेंडंट हे कमी आशिले okay. म्हणून आम जे आमच्या एका थंसर असलेल्या कौन्सिलरांना फोन केला हवे दुसऱ्या दिसाच्यान लगेच रेक्टिफाय केले एडिशनल त्यांना जे हॅल्पर ते एडिशनल हेल्पर दिले हे सगळे करता असताना आम्ही जर लोकलायज लेवलाचे जर केले जर आणि बऱ्या रितीनं जावपाक शकतले त्याचा उद्देश की पोलिसांनी मोठ्या करपाक जाय करवॉल्मेंट ऑफ ऑल अच्छा इन्व्हॉल्वमेंट इनवॉल्वमेंट जाय म्हणजे त्यांच्यानी सोशल डिस्टन्सिंग पळता काय मास्क वापरता काय ना कोविड कॅर सेंटरातली फेसिलिटीज म्हणजे आता आमचे कलांगूर रेजिडेंसी हे कोविड केअर सेंटर असा हे पी एच सी शिरोडा हे कोविड केअर सेंटर असा ह्या सगळ्याचे जर आमच्या लोकल आमदारांनी एखादा फोन करून चौकशी केली जर सगळी सिस्टीम ही आणि आट जाता आणि बऱ्या पद्धतीन कार्यरत उरता तो कालच तुम्ही एक मिटींग घेऊन जे बी एल ओ सुद्धा असा त्यांना सुद्धा ह्या कामात हेल्थ ऑफिसर बी एल ओ आणि त्याच्या डेप्युटी कलेक्टर असं काल आणि त्याच्या फाटल्यानंतर हा जेव्हा आम्ही कंटेनमेंट झोन डिक्लेअर तेव्हा आमचा मेन मनीस जो उरता म्हणजे त्या कंटेनमेंट झोन सुद्धा बी ओ उरत म्हणजे बूथ लेवल ऑफिसर जो इलेक्शनात काम करता त्या स्पेसिफिक घरात घर खबर असता मनशान मनीस खबर असता त्या घरात कितले मनीस असा हे नक्की खबर असा म्हणून आम्ही जेव्हा एखादा कंटेनमेंट झोन डिक्लेअर केला आणि हाऊस नंबर दिला का रड कळटा त्या घरात कितले मनीस असा हे कारण तो लोकल म्हणून आम्ही बीएलओची इन्वॉल्वमेंट ही okay. तातूंतल्यान केल्या दुसरी गजाल के आम्ही कंटेनमेंट झोन डिक्लेअर केला का असंच सोडून दिना तेका लागपी कंटेनमेंट झोनला लागपी ड्राय राशन असं तेका बाकीचे ते किती सामान लागता मेडिसिन्स लागतं हे सगळे तेजी व्यवस्था जी असा ही थं योग्य रित्या पावता काय ना हाची काळजी तो बी एल ओ असतो किंवा मागे आमच्या पंच सरपंच यांच्या मार्फत ती सगळी घेतली ओके दोत तुम्ही खूप फावटी उल्लेख करतात खूप फावटी विनंती करतात की सेलब्रेशन्स करचे नी पार्ट करचे लग्न चड लोकांना आफोचे नी तरी असताना काय लोक अजून सेलेब्रेशन्स करतात पार्ट्यो सेलेब्रेट करतात अशा मनशांक अशा लोकांक तुमचा संदेश किती म्हणजे आम्ही कितले फावटी जर सांगून लोकांना कळना जर कळना म्हणजे गवमेंटान स्ट्रिक्टली रूल घातला की खरी बाबा पन्नास लोकांच्या वयर म्हणजे लग्नाक लोक आफोचे ने तरी सुद्धा लोक आपले कार्ड डिस्ट्रीब्यूशन करीत असतात लोकांक आफयत असतात शेवटी प्रत्येकाक दिसता आपल्याक चढ लग्नाक लोक येऊचे साजिक असं दिसप बट या पेन्डेमिकच्या स्थितीत आम्ही एक जाणून घेऊक लोकांक आफयता म्हणजे आम्ही रिस्क आहात पण न ही वाढयता त्या माझ्या सगळ्या गोयकारांक म्हणणे असा की जर जाय चांवात लग्न आता दोरू नकात मागी केरी दवरात ब्थॅडी सेलेब्रेशन असत जर अंदू तो करू नका फुडल्या वर्ष खूप वडा करत फुडल्या वेळ कर मरण हे आमच्या हातात ना, ना। आणि तरी सुद्धा मरणांक आम्ही म्हणतात विसूत लोकांनी वचून मरण करचे बट चुकून लोक येतात त्यांच्या घराकडे वता बट एकेकडे तरी लोक चढ लोक राहचे नीट म्हणजे right. साहजिक असं हा समजू शकता कारण दुःख प्रसंग त्यांना कोणीतरी द्या बट तिथून सुद्धा आम्ही आपल्या जीवाची काळजी जी असा ही घेवप खूप गरजेचे असा hmm. कारण एखाद्याच्या घरात वाईट प्रसंग झाला त्याच्या घरात सुद्धा परत कोरोना बाधित जाऊचोनी बरोबर म्हणून आपला मास्क जो असा कंटिन्युअसली बांधून वेळ हात दिवचे जाय ज्या पाया पडचे अशा पद्धतीचे सोशल डिस्टन्सींग सुद्धा सांभाळप हे खूप गरजेचे असा कारण त्या वैट असलेल्या घरात आम्ही आणि थंडी दुये दिवून वेचे नाही हे फाटी उद्देश असा दोतर जेव्हा हो कोरोनाचा संसर्ग पुरे भारतभर संसार संभर पसरला ते सुरवेक जनता कर्फ्यू झाला त्याच्या उपरात सिरीज ऑफ लॉकडाऊन झाले आता अनलॉक असा मुखार लॉकडाऊन विचार असा आता अनलॉक टू सुरू झाला जे मुळात माननीय पंतप्रधान ह्यांच्यानी जनता कर्फ्यू सांगलो जनता कर्फ्यूच्या उपरात जनता कर्फ्यू एक्सटेंड केला आणि रोखडेच लॉकडाऊन सुरू झाले बरोबर त्यांना लोकांचा खूप प्रेशर आशिल् की आता लॉकडाऊन करू नका उघडे करात उघडे आम्ही थोडासा लोकांमध्ये अवॅरनस जावचो आणि आणखी स्ट्रिकनस येऊची ल लॉकडाऊन करतात पण आता दिसता जो लॉकडाऊन केला एक तर लोकांमध्ये अवरनस आणि एड्युकेशन अबाउट द कोरोना व्हायरस आणि कोविड नाईन्टीन बद्दल क्रिएट जाऊन केला लॉकडाऊन ओके आणि ते जे जितके गोयंत खरो म्हणजे त्याचा फायदोच आम्ही मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन केला त्या खातीर लोक खूप मोठ्या प्रमाणात अवॅरू झाले आणि लोक थोडेसे भिया भियोनूय आशिले की कोरोना व्हायरस एकमेकांकडे म्हणून पण आता म्हणजे तसे पळोवंक वचत जे पेशंट सगळ्या जाग्याचे ना म्हटले जेव्हा पेशंट जे असे एक प्रत्येक तालुक्यात आमक ना तरी मेळटा त्या खातीर आत्ता लॉकडाऊन करण्याची गरज ना okay. अनलॉक सुरू झाला कारण इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी चालू जाय कारण जोपर्यंत सगळ्यो इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी चलना तोपर्यंत सर्वायव्ह शकना म्हणून आमका अनलॉक चालू आम्ही सगळे सोशल डिस्टन्सिंग मास्क वापरप सॅनिटायझर वापरप हे कंपलसरी करप आणि आपण आपली काळजी कशी घेऊन आपल्या फॅमिलीची काळजी कशी घेऊन हे गरजेचे आम्ही आमच्या गोयात इंडस्ट्री सध्या सुरू झाली असा आणि अशा आमच्या गोयात लोक तसे खूप उमळिकेन वाट पयतात गोयात येवपी जे टुरिस्ट जे भविष्यात येऊक सोदता आणि गोयंत बिझनेस चलोवपी इंडस्ट्री चलोवपी बिजनेसमॅन हांकडे तुमचा किती संदेश खरं म्हणजे टुरिझम रिलेटेड जे स्टेक होल्डर्स सा असतात जाऊ टॅक्सी कार जाऊ तो पायलट तो तर आपलो ग्रॉसरी आयटम सगळे ओके एक किंवा त्या खरी हॉटेल हातूर काम करपी असतो हे आयज जर पळयत जाल्यार सगळे तसे गोयकार असा फाटले तीन महिने सगळे टुरीजम कंप्लिटली स्टेक होल्डर्स हांचो बिजनस बंद असा ही इकॉनॉमिकल एक्टिविटी चालू जाय आणि त्याच्या खातीर व्यवस्थित एस ओपी आमी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असा तो फॉलो करून जर टुरिस्ट आले जाल्यार आम्ही वेलकम जाय आयजूय बी गोंय राज्यांत येवपी प्रत्येकाक हो टेस्ट केलो त्याचा कोविड टेस्ट कंपलसरी करची पडत ते टू 2000 रुपीज फारिक करचे पडतात आणि त्या टेस्टीचा रिपोर्ट येसर म्हणजे वेटूय पडटा जरी तो आयलो हॉटेला तेका आपलो रिपोर्ट दुसरे दिसत भायर भोव मेळना कंटिन्युअसली ताजो फॉलोअप हे आमचे हेल्थ डिपार्टमेंट आमचे पोलीस डिपार्टमेंट सगळे जाण घेता त्या आमी वेलकम करप गरजेचे आसा कारण शेवटी आमकां इकॉनॉमिकल एक्टिविटी ही प्रमोट करत हे गरजेचे दोतोर सध्या भाजपातले एक आमदार सध्या कोविड केअर सेंटरान असा क्लाफासिओ सो हो। so, त्यांच्या संदर्भात जे आमचे पळोवपी आसा त्यांचे हेल्थ स्टेटस कसं आसा त्या संदर्भात थोडेशे सांगात आमचे आमदार हांचो हेल्थ हांवें आज हांव डेली दिसाक दोन फावटी कंटिन्युअसली इंचार्ज डॉक्टर असा त्यांच्याकडे पर्सनली उलयता तांच्या खातीर त्यांचे हेल्थ खूप इम्प्रूव्ह आहेत असा ओके okay. म्हणजे डे बाय डे त्यांची पहिली एक दोन दिवस मातशी प्रकृती त्यांची बिघडलेली पण हेदो अर्थ खूप बिघडलेली असे मातशी प्रकृती बिघडलेली बट आज सुद्धा हा परत फॉलोअप करून घेतला की आज त्यांची प्रकृती खूप बरी असा ते खूप रिकवर जाता आणि मला खात्री असा त्यांचे तीन दिवसाच्या भीतर की ते पूर्णतः रिकवर जातले हे निश्चित असं अच्छा वता निमडा प्रश्न एक खास जुलै महिनो शेवटाक गोय विधानसभेचे अधिवेशन जाऊचे असं आणि सध्या अनलॉकचो सिजन असा सो so, हे अधिवेशन जावचे काय ना जावचे हाचे साबार चर्चा असा पण सरकार या गजालीकडे पळयता हेजेर भायर कितें चर्चा असा ही वेगवेगळी बट मधिक स्पीकर म्हणजे श्री राजेश पाटणेकर ह्या या मिटींगूय मिटिंग ऑल पार्टी मिटींग आशिल्ली त्या पार्टीन अपोजिशन लिडर बाब दिगंबर कामत गोवा फॉरवर्डचे नेते बाब विजय सरदेसाय पीचे नेते बाब सुदीन ढवळीकर राष्ट्रवादी बाब चर्चिल आल्लेमो हाव आशिल् सभापती उपसभापती बाब इजदोर आणि आमचो लजिस्लेटिव्ह मिनिस्टर माविन हे सगळे आशिले आणि मुळात प्रस्ताव हे सेशन एका दिसचे घेवचे व प्रस्ताव तसो विरोधी पक्ष आणि बाकी पी सुदीन ढवळीकर बाब हांच्यांनी प्रस्ताव मांडलो आणि सगळ्यांनी त्याचा सपोर्टूय केला आम्ही सपोर्ट केला ते सरकारचा अलोन फक्त प्रस्ताव नाशिल् की आमच्या एका दिसचे सेशन जाय असे काय नाशिले सगळ्यांनी मिळून घेतलेला व निर्णय आशिल् आता हो निर्णय कियाक घेतलो जेव्हा स्पीकरां त्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर आपले पहिले पाच मिनटांच्या भाषणातल्या त्यांच्यानी सांगले जरी सेशनात चाळीस आमदार फक्त भितर बसता असत देड हजार लोकांची इनवॉल्वमेंट एट अ टायम की लेजिस्लेचरच्या त्या कंप्लिटली कॅम्पस जाता पोलीस आसतले डिपार्टमेंटाचो स्टाफ आसतलो पत्रकार आसतलो आमदार आनी मंत्री यांचा स्टाफ आसतले कमीत कमी देड हजार लोक त्या पुराय परिसरात येता लोकांक दिसताना एम्ब्ली म्हणजे चाळीस लोकांची एसब्ली काय कितें हे दिसता म्हणून म्हाका दिसता ह्या देड हजार लोकांच्या मदीं ख तरी एखादो दुसरं जर पॉझिटिव्ह आयला आणि कॉम्प्लेक्स कंप्लिटली ए सी कॉम्प्लेक्स असा आणि खसुरी एखादो दुसरं जर पॉझिटिव्ह आयो जर चुकून सगळे सवग्रे, सगळ्या जणांना हे इन्फॅक्शन स्प्रेड जाऊ शकता मोठ्या प्रमाणात हे इन्फॅक्शन सगळ्यापर्यंत पवूक शकता म्हणून सगळ्यांनी मेळून व निर्णय घेतलो आणि ताज्या उपरात मनाधिक सभापती ह्यांच्यानु डिक्लेर केले की हे सेशन हे एका दिसचे जातले हा मुद्दाम कळप सांगता माझ्या जेव्हा फाटल्या वर्षात सगळ्यात वडले सेशन एकवीस दिसचे दवर म्हणून सांगपी हांवूच मुख्यमंत्री आणि एकवीस दिसांचे सेशन बी फाटले अधिवेशन असे फाटल्या वर्सा एकवीस दिसाचे सेशन बी आज जर ते एका दिसचे जाता आसत जाल्यार या पेन्डेमिका खातीर जाता मनाधिक सभापती सगळ्यांच्या कन्सल्टेशनात घेतलो हो निर्णय आसा तर हे आशिले आमच्या गोय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जे आमच्या वांगडा मुद्दाम वेळ काढून हांगासर हाजीर रावले आणि थोडीशी आमच्या सांगाताक भासाभास केली दोतोर तुम्ही हांगासर आयले मुद्दाम देव बरें करू थँक्यू व्हेरी मच